लव चालतो ना पापडेस ना पीठ घेर ना शेना लय वय शांता लय तर ताई पीठ घेराला चाटू लय ते आवले चाटू पण तुला पापडे आज मला दाबावर सुकाळून द्या आम्ही मना दाबावर तुला पापडे टाकू द्या आम्ही तुला सांगेल बर ऐसाही ताण उभं करजी ना पापडेस ना आता या पापडे कोणी टाकू मग हा मला डोकावर सुकाळू कायसले काय मजानी चावर आहे निशांता तू तू आते तुना पापडे तुना डोकावर सुकाळ नाही ते तुना सासराला छातळावर सुकाळ माले काही लेणं देणं नाही माले नको सांगू तत्ती शिलगी जाय तू बी आणि तुला पापडे बी घर बांधाय घेते काय बारी बळा लागे व तू शांता तुले ते धरती आ बाई एक वही जायचे हा नको 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 उच्च तोंड करीसन चाय अवधूर मनाच दाबावर पापडे सुकाळ सुकाळ तुले याद दिन उन्हात आणि माले घर बांधायला भूशांत कळाने का तू हा चवणी दवणी कटाणी आई आई माझे पीठ गेरू दे ना बै गहू तांदूळ न मी मस्त गेरस पीठ तुला सासूला लग्न ना पापड्यास ना पीठ गेर होता का तू रे हा का रे मरी माय खायचो दवशा दांडू हा पीठ गेरू दे ना म्हणे माले पीठ गेरा ना चाटूला एवढा शेतू आणि पीठ गेरायला चालला तो बापा सोरे भाऊ तुले डायरेक्ट चाटून एवढा बोलली तू नाही आपलं देखा दादा आपण कोठे टोकर इथला उच्चा शेतस आपण बी ते चाटू इथलाच शेतस ना आपलं दखा ना पहिले काय दाथाड्या तांदळा नाको काय चुबट अहो काकू आम्ही येथे येण्याचा एकच हेतू असा की आम्हास पापडांचे पीठ कशा प्रकारे बनवतात त्याला भल्या मोठ्या पातेल्यात कशा प्रकारे एक जीव करून घेरतात व शेवटी पापड कशा प्रकारे लाटले जातात ते पहावयाचे आहे कारण आमचे सर म्हणतात विद्यार्थ्याने निरीक्षण केले पाहिजे विद्यार्थी हा जिज्ञासू असायला हवा म्हणून आम्हास तुम्ही पापड बनवण्याची संपूर्ण पाककृती समजावून सांगावी ही नम्र विनंती धन्यवाद सोडी या रिकामा धंदा करत फिरच्यात तुम्ही रे उन्हा सुट्ट्यास मा हा आपल्या काबल्या आता दादा फिरते ना ते उन्हा बंद काढत पीठ गेरा ना काय शिकणे तुम्ही मध्ये माय खायचं नाही शाळांकडे द्यानी हा नको माय शांता नको काय सुट सुट करस तू त्या पोरेसवर हा नको वन वन करू त्या पोरेसले ए प्रभाकर बेटा घाबरू नको बो मी सांगेल तुला हे पापड कस बनवता कस पीठ घेरता मी तुला बट्ट सांगेल हा भाऊ ध्यान दे तू माझ्याकडे आई देख प्रभाकर सगळ्यात पहिले एक बोगणं घ्यायचं ते बोगणं ठेवायचं चुल्यावर चुल्यावर ठेवल्यानंतर खालून ते कराग लावायची बर का आणि त्या बोगण्यामध्ये एक ते दीड गुंडा पाणी टाकून द्यायचं रबारप पुरफुल भरून द्यायचं ते बोगणं हो नंतर गहू तांदूळच पीठ लेवायचं त्या पीठ मध्ये नंतर नक्तवर पापडचा खार टाकायचा फुल्या खार नक्तभर तीळ टाकायची नक्तभर बडीशोप टाकायची नक्तभर साधं मीठ टाकायचं आणि ते सगळा मसाला पुरा मिक्स करून घ्यायचा पुरा मिक्सर करून घ्यायचा पुरा पीठ मध्ये गहू तांदूळच्या पीठ मध्ये सगळं मिक्सर नेमन नेमन करून घेतल्यानंतर ते पीठ गरम केलेल्या बोगण्याच्या त्या पाण्यामध्ये राय सोडून द्यायचं आणि हा चाटू दिसतोय ना हा चाटू गाळायचा आणि चटाचट सपासप सपासप डायरेक्ट घेरायचं त्याला खालीवरती 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 पुरं घेरायचं त्याला पुरकुम चढायचं त्या पीठला आणि गठुड्या पडून द्यायच्या गठुड्या म्हणजे अशा छोट्या छोट्या राहतात नाही का त्या गठुड्याने पडू द्यायच्या पुरा गुळ्या पुरं घेरायचं पुरं घेरायचं बे सोन्या भो आई ते बोलतो किचकट काम दिसतंय भो हा नक्तभर ये टाका नक्तभर ते टाका गरम पाणी टाका आणि गहू तांदूळचं पीठ टाका हो बापरे आपल्याला नाही परवडणार बरं का सोन्या भो आपण आपलं आपलं पीठच खायची मजा घ्यायची बाय नाही ना अगोदर शांतपणा करा ना कस काय पीठ घेत चला रे आपण दुखूत म्हणे काय दखाना शेतेना बाय बाळवा पीठ बनत मस्त चटणी लय दूध तेल लय दूध चपाचप टाकी सण मस्त पीठ खातो गहू तांदूळ अटेल लय होणार त्या अजून ठिकाण नाही तडे पीठ बनान खावलाले दिशी का बारावी घ्यात ना तुला या पापडेस ना पाहिले माल भुक्या माशी का तू तुला भी आणि तुला या पापडेस विशील काय टाकू एका आधी नाही सांगास माणूस तीन बाई नाही पापडे कोण खास घरी घरी कळी असती तरी दर चालले अस या पापडे कोण खाई अस खावाले कसा चौकर दस्त वय गहू तांदूळ ना दे
उडीद ना दे, नागली ना पापड दे, कावाले चव करतास, आणि या पापड कोण करी मग? तू ना मायला दाद्या, मायला दाद्या दुध्या करा नाही गाव तू, आको बाहेर चार लोक येस मा दम तर तू घर ये तुला जिपडा उपाळस मी वाई नी कथा नी जाऊ द्या हो काका जाऊ द्या हो मावशी बोल ना का जाऊ द्या जाऊ द्या बे मावशी काका ते दिने दिन लांबावत चालला असा उभा उभा फुटी राहिला आळा काय फुटीन राहिला बर का काय करस दादा ऐकली मावशी मला पामखू देत होय ते चातळावर बटीसन खावाळस माले चातळावर बटीसन काय पामक तुम्ही लांबा लांबा नी फुटावते काय आळा फुटसू का बे मावशी बरी चातळावर बडस बो थोडीशी पुढे सरकली ते नल्लीवरच बडी जाई काका ते वरते चाललो नाही काय करस तुला बेटा छातीवर बडी बडी बागी कवय ती नल्लीवर उतरी पडी आणि कवय काकाले वरते दाडी तिनं काय खरं राहिली नाही रे सोन्या बेटा बाप रे काका तुम्ही ते बायको पिढीत आश्रम मसाला जवळ पाहिलं मग बै तुमनावर अन्याय विरा ना बापू तुमले मरी माय खायज तुमले किडगासले तुमले बी आणि तुमना मरी माय खायज काकाले बी नाही चाटोवरी चाटोवरी बोगराला गेल टाका ना म्हणणं बी सांगू नी मग लय व शांत तो लय व चाटू